माझ्या प्रिय मित्रांनो, आपण मोशेला ओळखतो. मोशेने इस्रायल लोक जे इजिप्तच्या गुलामगिरीत होते त्यांना लाल समुद्राच्या बाहेर आणलं आणि त्याने आपली लढाई जिंकली आणि त्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की परमेश्वराने आपल्याला आता वतनभूमीत चालवलेला आहे, आपण स्वतंत्र झालेलो आहोत, आपण आता गुलामगिरीत राहिलेलो नाही. आणि त्या लोकांनी खूप आनंद व्यक्त केला, मोशेचे आभार मानले, इतर नेत्यांचे आभार मानले आणि विशेषतः मोशेबरोबर त्याचा भाऊ यहरोन होता आणि यहरोन हा मोशेला खूप मदत करायचा आणि तो देखील परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागायचा. परंतु काही दिवसानंतर हा अहरोन हा देखील मरण पावला. त्यानंतर आपण पाहतो की त्या गिब्बो पर्वतावर नेबो पर्वतावर मोशे देखील मरण पावला आहे. आता मोशेच्या मरणाबाबत असंही सांगितलं जातं की जेव्हा लोक पाण्यासाठी तडफडत होते तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं की तू ह्या दगडांना आज्ञा कर आणि त्याप्रमाणे त्या दगडातून पाणी येईल. परंतु मोशेने आज्ञा न करता त्याच्या हातात जी काठी होती ती काठी दोन वेळा त्या दगडावर हाणली आणि नंतर पाणी आलं. परंतु त्यावेळेला परमेश्वराची आज्ञा त्याने मानली नाही, म्हणून जणू काय परमेश्वरने त्याला सांगितलं की तू वतनभूमीमध्ये पोचणार नाहीस, पण तुझे हे लोक नक्कीच वतनभूमीत जातील. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या नेबो पर्वतावर मोशे मरण पावलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर मोशेकडे जी सूत्र होती इस्रायलच्या नेतृत्वाची, ती सगळी सूत्रे त्याचा अत्यंत जवळचा आणि त्याचा अत्यंत आज्ञाधारक असा जो सेनापती होता तो यहोशुआ, तो यहोशुआ देखील परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागायचा. कारण यहोशुआ ह्या शब्दाचा अर्थच परमेश्वर तारण करतो आणि हे देखील आपल्याला बायबलमध्ये दिलेलं आहे. विशेषतः या यहोशुआविषयी असं म्हटलं जातं की यहोशुआने आपल्या सगळ्या लोकांना एकत्र करून त्याला सांगितलं की तुम्ही काय करणार ते तुम्ही ठरवा, परंतु मी आणि माझं घराणं हे यहोवा परमेश्वराची सेवा करतील आणि त्याचीच पूजा करतील, त्याशिवाय आम्ही दुसऱ्या कोणत्याही देवाला भजणार नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, हे त्याचं वाक्य जणू काय एक ऐतिहासिक वाक्य बनलेलं आहे आणि ते वाक्य त्या यहोशुआच्या पुस्तकामध्ये 24व्या अध्यायात 15व्या ओवीमध्ये नमूद केलेलं आहे. कारण त्या वाक्यावरून त्याची ईश्वरावरील जी निष्ठा होती, जे त्याचं प्रेम होतं आणि ज्या प्रकारे तो देवावरती आपलं प्रेम व्यक्त करीत होता हे दिसून येते. माझ्या प्रिय मित्रांनो, जर आपण पाहिलं तर यहोशुआ हा अत्यंत नीतिमान होताच, परंतु परमेश्वर त्याच्या बरोबर होता. कारण त्याची सर्व कार्य आणि त्याचं एकंदरीत वागणं परमेश्वराला खूप आवडत होतं. तसा तो एक अत्यंत निर्भय आणि धाडशी असा माणूस होता, म्हणजे कुणालाही न घाबरणारा माणूस होता. कारण त्याला ठाऊक होतं की परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि परमेश्वर माझ्याबरोबर लढणार आहे, माझा कधीही पराभव होणार नाही.
हो माझ्या प्रिय मित्रांनो, तसा हा माणूस अत्यंत सभ्य आणि सरळ मनाचा होता. म्हणजे त्याच्यामध्ये घमेंड नव्हती, त्याच्यामध्ये गर्व नव्हता की मीच कोणतरी आहे असं तो स्वतःला कधी म्हणत नव्हता. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट की त्याचं लक्ष हे कोणत्याही पदावर किंवा अधिकारावर नव्हतं आणि त्याची त्याला अपेक्षाही नव्हती. आणि त्या कारणाने परमेश्वराला ठाऊक होतं की हा खऱ्या अर्थाने ह्या इस्रायल लोकांचा एक पारदर्शक आणि एक खऱ्या अर्थाने लढवय्या असं सेनापती होईल. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, वतनभूमीमध्ये लोकांना नेण्यासाठी हाच एक उत्कृष्ट माणूस आहे ह्या असं पाहून देवाने त्याची निवड केलेली होती. आणि ती निवड मोशेला सांगण्यात आलेली होती आणि मोशेने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जे त्या नेतृत्वाचा जो झगा होता तो त्याने आपल्या यहोशवावरती टाकला. आणि तेव्हापासून त्याला आशीर्वाद मिळाला, त्याला पवित्र आत्म्याचं दान मिळालं आणि तो खऱ्या अर्थाने नेता बनला. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या माणसाला जेव्हा जाणवलं की आता मी नेता आहे, त्याने पहिली गोष्ट कोणती केली असेल तर परमेश्वराच्या कराराचा जो कोश होता तो त्याने आपल्या तंबूमध्ये आणून ठेवला. आणि नेहमी तो तंबूच्या आपल्या जे कराराचा कोश होता, जेव्हा त्या कराराच्या कोशाचं स्थलांतर होत होतं तेव्हा तो सगळ्यांच्या पुढे म्हणजे कराराच्या कोशापुढे तो उभा असायचा आणि चालायचा. एवढं त्याचं प्रेम होतं आणि तेवढा त्याचा विश्वास होता की ह्या कराराच्या कोशामध्ये परमेश्वर हजर आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, की आपल्या सर्वांना ठाऊक असेल की परमेश्वराने मोशेला निवडलं होतं, मोशेने त्याची जबाबदारी पार पाडलेली होती. परंतु आता ते यार्देनच्या अलीकडे होते आणि यार्देनच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांना वतनभूमीमध्ये प्रवेश मिळणार होता. परंतु वतनभूमीमध्ये प्रवेश करण्यासाठी एवढी काही सोपी गोष्ट नव्हती, कारण पलीकडे काही जे छोटे छोटे देश होते आणि त्या ठिकाणी काही बलवान सैन्य होतं आणि राजे होते, ते इस्रायल लोकांना तिथे जाऊ देणार नव्हते. मात्र त्या सगळ्यांच्या शक्तीपेक्षा यहोशुआच्या श्रद्धेची आणि भक्तीची जी काही शक्ती होती ती अधिक मोठी होती. म्हणून त्याने एक युक्ती केली की यार्देनच्या नदीतून जात असताना त्याने 12 दगड घेतले आणि ते 12 इस्रायली वंशाची प्रतीक म्हणून त्याने घेतले. आणि ते दगड घेऊन ते लोक पुढे गेले. त्यानंतर त्याने पहिल्या प्रथम की आपण त्या ठिकाणी जात आहोत आणि त्या ठिकाणी जे लोक असतील त्यांना आपण दाखवणार आहोत की आम्ही परमेश्वराचे लोक आहोत आणि परमेश्वराच्या तीर्थयात्रेसाठी परमेश्वराची पूजा अर्चा करण्यासाठी जात आहोत. म्हणून त्याने जो कराराचा कोश होता तो पुढे घेतला आणि अत्यंत भक्तीने आणि गायनाने प्रार्थनेने त्या लोकाने आपली ही तीर्थयात्रा पुढे नेली. माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं करीत असताना त्यांना ठाऊक होतं की परमेश्वर देवाने जो निवडलेला आहे त्या मोशेचा हात जुनका यहोशवावरती आहे आणि त्यामुळे यहोशवा कधीही अपयशी ठरणार नाही. तसा यहोशवा देखील विद्वान आणि प्रतिष्ठित होता, सगळ्यामध्ये नावाजलेला होता आणि देवाने जसं सांगितलं तशा प्रकारचीच पावलं उचलणारा हा माणूस होता. म्हणजे ज्याला आपण म्हणतो तंत आज्ञाधारकपणा, तर त्या अनुषंगाने
यहोशवाला कोणत्या प्रकारची भीती वाटत नव्हती। माझ्या प्रिय मित्रांनो, आता पलीकडे जो यार्देचा भाग होता त्याचा प्रवेशद्वार एरिहोतून होता आणि एरिहोतून जात असताना तिथे किल्ल्याच्या मोठ्या भिंती होत्या आणि त्या भिंतीच्या तटाजवळ जणू काही त्या किल्ल्याचं आणि तिथल्या लोकांचं तारण होतं। म्हणून अशा ह्या ठिकाणी प्रवेश करणे फार कठीण होतं। परंतु यहोशवाने काय केलं की यहोशवाने त्याचे दोन असे हेर पाठवले आणि त्याने जाऊन तिथे हेरगिरी करावी। परंतु आपल्याला ठाऊक आहे की एरिहोचा राजा आणि त्यातले सैन्य इतके मजबूत होते की तशा ठिकाणी जाणं फार कठीण होतं। परंतु परमेश्वराचा हात यहोशवावरती होता आणि त्याने पाठवलेले हेर देखील यहोशवाच्या शब्दाप्रमाणे स्वागत होते आणि परमेश्वराने त्याची योजना पुढे केलेली होती। कारण एरिहोमध्ये एक वेश्या होती आणि ही जी वेश्या होती त्या वेश्येला ती इस्रायली होती आणि जेव्हा तिने पाहिलं की इथे देवाच्या कराराचा कोश येत आहे तेव्हा तिला वाटलं की मी देखील काहीतरी करावं आणि म्हणून तिने ते दोन हेर होते त्या हेर लोकांना आपल्या घरामध्ये लपवून ठेवले। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तरी देखील काही वेळेला त्या अमालेकी किंवा एरिहोच्या जे सैन्य होतं आणि लोक होते त्यांना कळलं की इथे कोणीतरी हेर आहेत आणि म्हणून त्यांनी सैन्य पाठवलं। परंतु त्या वेश्येने रहाब वेश्येने मात्र त्यांना अशा प्रकारे तयार केलेलं होतं की ते येणार आहेत असं माहिती पडताच तिने मागच्या दरवाजातून त्यांना पळण्याची व्यवस्था केलेली होती। म्हणून ह्या लोकांना वाचवण्यासाठी तिने जे प्रयत्न केले त्याबद्दल नक्कीच परमेश्वर तिला मदत करणार होता। म्हणून तिने देखील ह्या हेर लोकांना सांगितलं होतं की मी देखील परमेश्वराची एक लेख आहे आणि माझा देवावरती म्हणजे यहोवा देवावरती विश्वास आहे आणि तोच मला वाचवेल। माझ्या प्रिय मित्रांनो, ही गोष्ट होत असतानाच या इस्रायल लोकांना प्रवेश मिळाला आणि त्याने त्या त्या एरिहो किल्ल्याच्या भोवती 7 प्रदक्षिणा घालाव्यात असं त्याने ठरवलं। त्या ठिकाणी परमेश्वराची 7 माणसं भोंगे वाजवण्यासाठी पुढे उभी होती आणि हे 7 भोंगे वाजत असतानाच जे लोक त्याच्या बरोबर होते ते देखील 7 दिवसामध्ये 7 प्रदक्षिणा घालायच्या असं त्याने ठरवलेलं होतं आणि म्हणून त्याने ह्या प्रदक्षिणेला सुरुवात केली। एरिहोचे लोक बघत होते की हे लोक कोण आहेत तर ते देखील सगळं सैन्यासह तयार होते। परंतु त्यांना दिसून आलं की हे लोक आक्रमण करण्यासारखे नाहीत आणि हे लोक कसल्या तरी देवाची पूजा करण्यासाठी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा घालाव्या अशा आज्ञा परमेश्वराने यहोवाला दिलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ह्या 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर लोकांनी एकच जल्लोष करावा जोरात अशी आज्ञा त्यांना दिलेली होती। माझ्या प्रिय मित्रांनो, एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, असे 7ही दिवस गेल्यानंतर तिथल्या एरिहोच्या लोकांना वाटलं की हे लोक शांत आहेत, हे लोक प्रार्थना करतायत, त्यामुळे त्यांनी देखील दुर्लक्ष केलं आणि ते देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये गुंतून गेले आणि लढाईचंसुद्धा विसरून गेले। पण 7व्या दिवशी जेव्हा संपूर्ण फेरी झाली आणि त्या फेरीनंतर लोकांनी एकच जल्लोष केला
आणि परमेश्वराच्या त्या स्वर्गातून आवाज झाला आणि सगळ्या भिंती ज्या एरिहोच्या किल्ल्याच्या भिंती होत्या त्या सगळ्या तुटून पडल्या. आणि त्यानंतर मात्र ह्या इस्रायल लोकांनी त्या एरिहो राज्यावरती किंवा त्या शहरावरती त्याने आक्रमण केलं आणि ते जिंकून घेतलं. आणि माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, त्यावेळेलाच आपल्याला दिसून येईल की अशा ह्या ठिकाणी परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. त्याच वेळेला जे गिबोनी लोक होते त्या लोकांनी सुद्धा ह्या इस्रायल लोकांकडे येऊन क्षमा मागितली होती आणि त्यांनी देखील देवावरती विश्वास ठेवला होता. आणि त्यामुळे त्यांना ह्या इस्रायल लोकांनी वाचवायचं ठरवलं. यहोशुआ हा त्याला क्षमा करतो आणि त्यांना देखील आपल्या लोकांमध्ये सामील करून घेतो. परंतु प्रिय मित्रांनो, हा जो यहोशुआ आपण सांगतो आहोत, यहोशुआ हा मनाने देवासारखाच होता. म्हणून जे लोक शरण आलेले आहेत त्यांना क्षमा करणं आणि जे लोक आपले शत्रू आहेत त्यांचा नायनाट करणं ही जणू काही त्याने ठरवलेलं होतं. आणि देवाने त्याला आज्ञा दिली होती की ह्या ठिकाणी जी जी दैवता आहे ती सगळी नष्ट करायची. आणि त्याप्रमाणे यहोशुआच्या सैन्याने सगळी दैवता नष्ट केली आणि कोणत्याही प्रकारे सगळी जी जनावरं होती काय वस्तू होत्या त्या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या. मात्र त्यांच्यामध्ये एक माणूस होता, त्याचं नाव होतं आचन. ह्या आचनने काय केलं की एक देवाची मूर्ती सोन्याची होती तर ती सोन्याची मूर्ती त्याने आपल्या कुठेतरी खिशामध्ये लपवून ठेवली आणि नंतर तो गेला. परंतु त्यामुळे काय झालं की हे कोणी नाही पाहिलं तरी देखील देवाने पाहिलं होतं आणि देवाने त्याबद्दल आचनला फार मोठी शिक्षा केली. प्रिय मित्रांनो, ते काही वस्तू लपवून ठेवल्याबद्दल देवावरील अविश्वास त्याने व्यक्त केला आणि देवाच्या शब्दापेक्षा ह्या अहिक जगातील जी सोनं नाणे किंवा संपत्ती आहे त्यावर विश्वास ठेवणारा हा माणूस नक्कीच नष्ट होता. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज जर आपण पाहिलं की प्रभू येशू जसं सांगतो त्याप्रमाणेच यहोशुआनेही सांगितलं होतं की पश्चाताप करा आणि देवावर विश्वास ठेवा आणि देवाचाच शब्द माना आणि देवाच्या शब्दाला शरण जा तर आपलं तारण होईल. म्हणून आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की पुढे यहोशुआ आणि इस्रायली लोक ते जिंकतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे 12 वंश होते त्या 12 वंशामध्ये विशेषतः माझ्या प्रिय मित्रांनो त्या ठिकाणी अमाल लोकांची देखील सैन्य होतं आणि अमा लोकांच्या सैन्याबरोबर भानगड न करता आपण वळसा घालून जाऊ शकतो. ह्या दृष्टिकोनातून त्याने त्या शहराला वळसा घातला आणि ते पुढे ज्या ठिकाणी वतनभूमी होती तिथे ते पोहोचले. त्यानंतर वतनभूमीमध्ये विशेषतः परमेश्वराने त्यांना जे सांगितलं होतं की इथे 12 वंशाच्या लोकांना ह्या सगळ्या जमिनी वाटून घ्यायच्या, तर त्याप्रमाणे यहोशुआने त्या प्रत्येकाची वाटणी केली आणि विशेषतः जे 2-3 असे वंश होते ज्याच्याविषयी मोशेने यहोशुआला सांगितलेलं होतं त्या लोकांची देखील अशी त्याने नोंद घेतलेली आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपल्याला दिसून येईल की मोशेच्या शब्दाप्रमाणे वागून त्या ठिकाणी त्याने रुबेन, गाद आणि मनसे असे जे होते त्यांना त्या प्रकारची जमीन दिली. परंतु जे कदाचित
पुरोहित होते त्या लोकांना जमिनी न देता त्यांनी कशी पूजा अर्चा करायची आणि पूजा अर्चेवरती आपला स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा हे देखील त्या लोकांना सांगण्यात आलेलं होतं. म्हणून त्यांना जमिनी देण्यापेक्षा हे एक काम दिलेलं होतं. हो माझ्या प्रियबंधूंनो, अशा प्रकारे अत्यंत निष्ठावान, अत्यंत प्रेमळ आणि भक्तिवान असा हा यहोशुआ इतिहासामध्ये गाजला गेलेला आहे आणि त्याद्वारे आपल्या सर्वांना म्हणून काही हमी आहे की मोशेनंतर खरोखर देवाने निवडलेला हा नेता खऱ्या अर्थाने परमेश्वराचं कार्य करतो आणि आपल्या लोकांना वतनभूमीमध्ये पोचवतो आणि तेच देवाला हवं होतं आणि तेच ह्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि शिस्तबद्ध असं केलेलं आहे. परमेश्वराचे त्याबद्दल आभार.